नमस्कार, मीनाज किचन रेसिपी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची भरलेली वांगीची भाजी। यासाठी आपल्याला लागणार आहे ताजी ताजी छोटी वांगी, शेंगदाणे, किसलेले खोबरे, कोथिंबीर, कढीपत्ता। आता शेंगदाणे मी येथे मंद आचेवरती आधीच भाजून घेतलेले आहे, तसेच खोबरेही भाजून घेतलेले आहे। हे सर्व घटक आपल्याला मिक्सरमधून थोडंसं रवाळच बारीक करून घ्यायचं आहे। वांगे आपल्याला येथे अशा चार पोळी आपण वांग्याचे नेहमी करत असते, ह्या चार पोळी अशा न करता अशा सहा पोळी ह्या वांग्याच्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यात मीठ मसाला व्यवस्थित भरला जातो। अशा पद्धतीने सहा पोळी करून घ्यायच्या आहेत। हे पहा, वाटण मी हे अशा पद्धतीने रवळच वाटून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून रेड चिली पावडर, हळदी पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, आपल्याकडे जे मसाले अवेलेबल असेल ते मसाले तुम्ही टाकू शकता, कंपल्सरी नाही की हेच मसाले टाकावे असेल, आणि धना पावडर। हे सर्व घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व यामध्ये चवीपुरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। हा मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि हा जो मसाला आपण मिक्स केलेला आहे, हा मसाला वांग्यामध्ये या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचा आहे सर्व। आता मी येथे एका कढईमध्ये 2-4 टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला कढीपत्ता, मोहरी व थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहे। फोडणी चांगली तडतड होऊन द्यायची आहे। आता यामध्ये आपण भरलेले वांगे टाकणार आहोत। हे वांगे व मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता यावरती 5 मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे। मंद आचेवरती हे वांगे आपल्याला 5 मिनिटं ठेवायचे आहे। 5 मिनिटानंतर कढईवरचे आपण झाकण काढून पाहू। वांगे हे पहा, अशा पद्धतीने वांगे एकदम व्यवस्थित शिजलेले आहे। पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण फक्त वाफेवरच हे वांगे शिजून घेतलेले आहे। वांग्याची रस्सा भाजी तर आपण नेहमीच खातो, पण या पद्धतीने पाणी न वापरता आपण हे वांग्याचे लोणचे तयार केलेले आहे। हे लोणचे तोंडी लावण्यासाठी वरण भाताबरोबर फार छान लागते, तसेच भाकरीबरोबरही खूप छान लागते। अशी ही वांग्याच्या लोणच्याची रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा। धन्यवाद।